लाइक शेयर सब्सक्राइब वाई किड्स स्टैम्प चैनल। मांजर आणि कोला। एकदा एक मांजर आणि कोला कुत्र्यांच्या शिकारीबद्दल चर्चा करत होते। कोला म्हणाला, मला या शिकारी कुत्र्यांचा तिरस्कार आहे। मांजर म्हणाली, मी पण सहमत आहे की ते खूप वेगाने धावतात। कोला म्हणाला, पण ते मला पकडू शकत नाहीत। मला या कुत्र्यांपासून पळून जाण्याचे अनेक मार्ग माहित आहेत। मांजरीने विचारले, तुम्हाला कोणत्या पद्धती माहित आहेत? बरेच मार्ग आहेत। कोले बडाई मारत म्हणाला, कधी कधी मी काटेरी झुडपातून पळतो, कधी कधी मी दाट झाडीत लपतो, कधी कधी मी गुहेत प्रवेश करतो। या कुत्र्यांना टाळण्याच्या अनेक मार्गांपैकी हे काही आहेत। मांजर म्हणाली, माझ्याकडे एकच चांगला मार्ग आहे। कोला म्हणाला, अरे असे आहे का? अतिशय दुःखी आवाजात, फक्त एक मार्ग। बरं, असं सांगा ना। काय सांगू, आता मी ती पद्धत राबवणार आहे। तिकडे बघ, शिकारी कुत्री धावत येत आहेत, असे म्हणत मांजरीने झाडावर उडी मारली। आता कुत्रे त्याला इजा करू शकत नव्हते। शिकारी कुत्र्यांनी कोल्याचा पाठला सुरू केला। तो कुत्र्यांपासून वाचण्यासाठी एक एक करून अनेक प्रयत्न करत राहिला, तरी तो त्यांच्यापासून सुटू शकला नाही। शेवटी शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडून ठार मारले। कोल्याची दया आली। मांजर मनातल्या मनात बडबडली, अरे बिचारा कोला मारला गेला। अनेक युक्त्यांपेक्षा माझी एक युक्ती किती चांगली होती। शिक्षण। अनेक युक्त्या करून पाहण्यापेक्षा एकाच सोप्या युक्तीवर अवलंबून राहावे। न्यायी राजा। राजा विक्रम आपल्या न्यायासाठी प्रसिद्ध होता। एकदा तो स्वतःसाठी एक भव्य वाडा बांधत होता। राजवाड्याचा नकाशा तयार होता, पण वाटेत अडचण येत होती। राजवाड्याच्या बांधकामाच्या जागेजवळ एक झोपडी होती। या झोपडीमुळे वाड्याचे सौंदर्य नष्ट होत होते। राजाने झोपडीच्या मालकाला बोलावले। त्याने झोपडीच्या मालकाला आपली समस्या सांगितली आणि झोपडीच्या बदल्यात मोठी रक्कम देऊ केली। पण झोपडीचा मालक खूप हट्टी होता। तो राजाला म्हणाला, महाराज मला माफ करा, तुमचा प्रस्ताव मला मान्य नाही। माझी झोपडी मला माझ्या प्राण्यापेक्षाही प्रिय आहे। या झोपडीत माझा जन्म झाला, माझे यातच सारे आयुष्य निघून गेले। माझ्या या झोपडीत मलाही मरायचे आहे। राजाला वाटले, या गरीब माणसाशी फारसे वागणे योग्य नाही। तो आपल्या मंत्र्याला म्हणाला, काही हरकत नाही, ही झोपडी इथेच सोडा। जेव्हा लोक हा भव्य राजवाडा पाहतील, तेव्हा त्यांना माझ्या सौंदर्याचे नक्कीच प्रशंसा होईल। जेव्हा ते राजवाड्याजवळची ही झोपडी पाहतील, तेव्हा त्यांना माझ्या न्यायाचे कौतुक होईल। शिक्षण। जगा आणि जगू द्या। गर्विष्ठ मोर। एक मोर होता, तो फार बडाईखोर होता। स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता। तो दररोज नदी किनारी जायचा। पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा। मोर बनायचा, माझा डोलदार पिसारा पहा, त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा, माझ्याकडे पहा, जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे। एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला।
मोहराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने कर्कोचाला म्हणाला, किती रंगहीन आहेस तू, तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत. कर्कोचा म्हणाला, मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्यासारखी सुंदर नाहीत, पण म्हणून काय झालं, तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. एवढे बोलून कर्कोचाने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. तात्पर्य, दिखाव सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्वाची असते. कावळा चिमणीची गोष्ट. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मैनाचं, छोटंसं आणि खूप सुंदर. चिमणीसारखी कामात असे, आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टपटप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धोधो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं. तेही पाण्यात वाहून गेलं. हु कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा, एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली, तू बैस चुलीपाशी. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकर उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड. प्रामाणिक लाकूडतोड्या. एका गावात एक लाकूडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीजवळ एक मोठं झाड होते तिथे गेला. झाड तोडत असतानाच त्याची अचानक कुऱ्हाड पाण्यात पडते. लाकूडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाठी पैसे पण पुरेसे नसतात. तो नदीजवळ बसतो आणि रडू लागतो. नदी देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्यासमोर प्रगट होते आणि विचारते, का रे, का रडत आहेस तू? लाकूडतोड्या नदी देवीला गमावलेल्या कुराडीबद्दल सांगतो. नदी देवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुराड असते. ती लाकूडतोड्याला दाखवते. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो, देवी, ही कुराड माझी नाही. मग देवी त्याला चांदीची कुराड दाखवते. पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो, हे देखील नाही. नंतर देवी त्याला लोखंडाची कुराड दाखवते. लाकूडतोड्या म्हणतो, होय, हीच माझी कुराड आहे माता. देवी म्हणते,
तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, या तिन्ही कुराडी तुलाच ठेव, माझ्या मुला प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळून देतो। तात्पर्य, नेहमी खरे बोलावे। मराठी गोष्ट, सिंह आणि उंदीर। एके काळी एका जंगलात एक सिंह झोपला होता। त्यावेळी एक उंदीर गंमत म्हणून त्याच्या अंगावर उड्या मारू लागला। त्यामुळे सिंहाची तंद्री भंगली आणि तो रागावला। त्यांनी जोरात एक डरकाळी फोडली आणि उभा राहिला। बघतो तर काय, एक उंदीर। सिंहाला भूक तर लागलीच होती। तो उंदीर खाण्याचा विचार करू लागला। उंदराने त्याला माफ करण्याची विनंती करण्याचा प्रयत्न केला, पण शपथ दिली की त्याला कधी गरज पडली तर तो सिंहाच्या मदतीला नक्की येईल। उंदराचे हे धाडसी हावभाव पाहून सिंह खूप हसला। मला जीवनदान द्यावे हेच आपणास उचित आहे। ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले। काही महिन्यांनी एके दिवशी काही शिकारी जंगलात शिकार करायला आले आणि त्यांनी सिंहाला आपल्या जाळ्यात अडकवले। अशा स्थितीत सिंहाने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही करता आले नाही। जाळं फाडण्याचा प्रयत्न केला, नुसता धडपडू लागला आणि अस्वस्थ होऊ लागला। तेवढ्यात त्याची डरकाळी दूरवर ऐकू आली। उंदीर जवळच्या वाटेने जात असताना सिंहाचे डरकाळे ऐकू आल्यावर सिंहाला त्रास झाल्याचे त्याला जाणवले व तो सिंहाच्या मदतीला धावून आला। त्याने चपळाईने आपल्या मोठ्या दाताने सिंहाच्या अंगावरील जाळे कुतरडून काढले, त्यामुळे सिंह काही वेळात मुक्त झाला। त्यांनी उंदराचे आभार मानले आणि नंतर दोघे आनंदाने एकत्र जंगलाच्या दिशेने निघाले। तात्पर्य, कधीही कोणाला कमी लेखू नये। वेळ पडल्यास कोणीही मदतीला येऊ शकतो। बुडबुड घागरी। तो टोपी घालणारा उंदीर मामा आठवतोय। तो गेला एकदा जंगलात। तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले। त्या तिघांची चांगली मैत्री जमली। एक दिवस त्या तिघे मित्रांनी खीर बनवण्याचे ठरवले। माकड म्हणाले, मी आणतो साखर। मांजर म्हणाले, मी आणते दूध। उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया। तिघांनी पातेले भर खीर केली। मग माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ। इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते। मांजर म्हणाली, तुम्ही जा, मी खीर शिजवते। माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे, आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात। मांजरीच्या तोंडाला पाणी सुटले। ती थोडी खीर खाते। तेवढी खाऊन झाली मग तिला आणखी खावी वाटली। पुन्हा थोडी घेतली। असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली। थोड्या वेळाने माकड व उंदीर आले। पाहता तो काय, खिरीचे पातेले रिकामे। त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाली? मांजर म्हणाले, मला नाही माहीत। मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले। माकडाने घागर पाण्यात पालथी घातली। त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाली तर बुड घागरी। पण घागर काही बुडाली नाही। मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चुचू करी वरचे डोंगरी, मी खीर खाली तर बुड घागरी। पण घागर काही बुडाली नाही। आता मांजराची पाळी आली। मांजर खरे तर घाबरले होते। कसे बसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाली तर बुड घागरी। आणि काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली। चोरून खीर खाल्यांची मांजराला शिक्षा मिळाली। तात्पर्य, नेहमी खरे बोलावे। ससा आणि कासव यांची शर्यत।
एका रानात ससा व कासव हे दोन्ही मित्र राहत असत. एकदा दोघे सोबत खेळत होते. खेळता खेळता ससा कासवाच्या संत वेगाचा उपहास करू लागला. सशाला त्यांच्या वेगावर गर्व झाला व तो हळूवार गतीने चालणाऱ्या कासवाची खिली उडवू लागला. कासव शांतपणे त्याला म्हणाले, मी हळूवार चालतो तर काय झालं? जर आपल्या दोघांमध्ये धावण्याची शर्यत लागली तर मी तुला हरवू शकतो. कासवाचे हे बोलणे ऐकून सशाला आश्चर्य वाटले व तो त्याला म्हणाला, काय विनोद करतोय? विनोद नाही, मी गंभीर आहे आणि मी खरोखर तुला हरवू शकतो, कासव म्हणाले. कासवाचे बोलणे ऐकून ससा हसत म्हणाला, चल मग होऊन जाऊ दे दौड. धावण्याच्या शर्यतीचा मार्ग निश्चित करण्यात आला. जेव्हा जंगलातील दुसऱ्या प्राणी मित्रांना या शर्यतीबद्दल कळले तेव्हा ते सर्वजण ही दौड पाहण्यासाठी एकत्रित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण जमले. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका पर्वताला शर्यतीचे शेवटचे टोक निश्चित करण्यात आले व सांगण्यात आले की जो सर्वात आधी पर्वतावर पोहोचेल तो विजयी होईल. दोघेही शर्यतीच्या रेषेवर उभे राहिले. एक दोन तीन बोलून शर्यत सुरू झाली. डोळ्याची पापणी पडेल तेवढ्यात ससा तेथून पळाला. कासव मात्र हळूहळू एक एक पाऊल टाकू लागले. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केल्यावर सशाने मागे वळून पाहिले. पाहतो तर काय, कासव दूर दूर पर्यंत दिसत नव्हते. इतक्यात त्याला नदीच्या बाजूला उगवलेले हिरवे टवटवीत गवत आणि गाजरे दिसली. सशाने गवत आणि गाजरावर ताव मारला. पोटभर खाल्यानंतर त्याने नदीतील थंडगार पाणी पिले. त्याने विचार केला की कासव तर अजून फार दूर आहे. मी या झाडाखाली थोडा वेळ आराम करतो. जसे कासव जवळ येईल तसा मी वेगाने पळत जाऊन शर्यत जिंकून घेईल. नदीवरून वाहणारा थंडगार वारा आणि झाडाच्या सावलीखाली सशाला गाढ झोप लागली. तो जोर जोरात घोरायला लागला. दुसरीकडे कासव संत गतीने का होईना परंतु न थांबता चालत होते. इकडे ससा खूप वेळ झोपलेला राहिला. जेव्हा सशाला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. हळूहळू अंधार पडू लागले होते. त्याला शर्यतीची आठवण झाली आणि तो तुफान वेगाने पर्वताकडे पळत सुटला. परंतु पर्वतावर पोहोचून पाहतो तर काय, कासव आधीपासून तिथे उपस्थित होते. ससा शर्यत हरला होता. त्याला आपली चूक लक्षात आली व तो आपला मित्र कासवाची क्षमा मागत म्हणाला, मित्रा मला माझ्या वेगाचा अभिमान झाला होता आणि म्हणून मी तुला तुच्छ समजायला लागलो होतो. परंतु आता माझी चूक मला लक्षात आली आहे. तू न थांबता आपल्या ध्येयाकडे चालत राहिला आणि म्हणून तू विजयी देखील झालास. याच जगात जो थांबला तो संपला, म्हणून हळूवार का होईना आपल्या मार्गाच्या दिशेने पाऊल टाकत राहावे. तात्पर्य, आपल्या क्षमतेचा अभिमान बाळगू नये. यश प्राप्तीसाठी न थांबता निरंतर प्रयत्न करीत राहा. हत्ती आणि ससा. कडकनाळ्याचे दिवस होते. जंगलातील तळ्याचे पाणी संपत चालले होते. तळ्यातील पाणीही आटले. हत्तीचा कळप पाण्याच्या शोधात होता. पाणी कुठेच मिळत नव्हते. हत्तीच्या कळपाचा राजा म्हणाला, मला दुसऱ्या जंगलातील सर्वात मोठे तळे माहीत आहे. आपण तिकडे जाऊयात. हत्तींना पिण्यासाठी पाणी हवेच होते. सगळे दुसऱ्या जंगलाकडे निघाले. तीन रात्री प्रवास केल्यानंतर हत्तीचा कळप त्या सर्वात मोठ्या तळ्याजवळ आले. त्या सर्वात मोठ्या तळ्याच्या परिसरात ससे निवास करीत होते.
तळ्याच्या आसपास मातीत बिळे करून ते राहत होते। तीन रात्रीचा प्रवास करून आलेल्या हत्तींना पाणी बघतच पाण्याच्या दिशेने धाव घेतली। आपल्यामुळे सशांची घरे नष्ट होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही। हत्तीच्या पहिल्या फेरीत खूप ससे मारले गेले। रोजच हत्ती पाणी प्यायला येऊ लागले आणि सशांची हानी होऊ लागली। सशांना या परिस्थितीवर उपाय शोधणे भाग होते। सशांच्या कळपातील एक हुशार ससा हत्तीच्या राजाला भेटायला गेला। ससा म्हणाला, महाराज, आमचे थोर राज्य चंद्र महाराज यांनी आपणास तळ्यातील पाणी पिण्यास मनाई केली आहे। तेव्हा हत्तीच्या कळपाच्या राजाने त्याला विचारले, कुठे आहे तुमचा राजा? तेव्हा ससा म्हणाला, चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो। सशाने लांबच्या रस्त्याने हत्तीला तळ्यापर्यंत नेले। ते पोहोचेपर्यंत चंद्र आकाशात आला। तळ्या चंद्राचे प्रतिबिंब पडले होते। त्याकडे बोट दाखवून ससा म्हणाला, ते बघा आमचे महाराज रागाने थरथरत आहेत। हत्ती हे दृश्य पाहून घाबरला। पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्तीने सशाची क्षमा मागितली। सर्व हत्तींना घेऊन त्यांचा राजा जंगलाबाहेर पडला। ससे आता आनंदाने तळ्याभोवती राहू लागले। तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ।